विघ्नहर्ता श्री गणेश आणि श्री गणेशाचं आवडतं नैवेद्य म्हणजे मोदक, तर अंगारकी चतुर्थी निमित्त आज आपण मोदक करणार आहोत. पारंपरिक पदार्थामध्ये आपले स्वागत. यासाठी आपण दोन नारळांचा चव किसून घेतलाय, ड्रायफ्रुट्स घेतलेत, त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुका घेतल्यात, आणि गूळ घेतलाय, हा ऑर्गॅनिक गूळ घेतलाय म्हणजे केमिकल नसलेला गूळ. आता 2 चमचे साजूक तूप कढईमध्ये गरम केलंय. साजूक तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये किसलेला गूळ घालणार आहोत. तर आपली चव जेवढ्या प्रमाणामध्ये आहे, समजा 2 वाट्या चव असेल तर 2 वाट्या गूळ आपण किसून घेतलाय किंवा बारीक करून घेतलाय. आजची ही रेसिपी तुमच्या बरोबर माझ्या नणंदबाई शेअर करतायत. माझ्या छोटी नणंद दर्शनाताई आज तुम्हाला मोदक करून दाखवणार आहेत. तर आता हा गूळ आपण चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. मोदक करताना तुम्ही आतमध्ये जी चव बनवणार आहोत किंवा आतमधलं जे मोदकाचं सारण करणार आहोत ते अगदी व्यवस्थित मऊसूत होणं गरजेचं आहे आणि रसरशीत होणं गरजेचं आहे. आता आपण गुळासोबतच 3 ते 4 चमचे साखर घालणार आहोत, कारण साखर घातल्याने आपली जे सारण आहे त्याला चांगला खमंगपणा येतो. म्हणून आठवणीने त्याच्यामध्ये 2-3 चमचे साखर नक्की घालावी. तर आता आपला हा गुळामध्ये साखर चांगली विरघळली आणि त्याचा पाक तयार झालाय. आपल्याला एकतरी पाक नाही करायचा, फक्त गूळ विरघळून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये ही नारळाची चव आपण घालणार आहोत. आपलं जर सारण व्यवस्थित झालं तर मोदक छान होतात. ते प्रमाणात गोड होणं गरजेचं आहे आणि थोडंसं सैलसर होणं गरजेचं आहे. एकदम कोरडं जर सारण झालं तर मोदकाची चव बिघडते. तर आता हे मंद गॅसवरच आपण शिजवूया, फास्ट गॅसवर नाही शिजवायचं. आणि व्यवस्थित खोबरं चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घातलेत आणि वेलची पूड घातली आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. आम्ही काजू बदाम आणि बेदाण्यांचा वापर केलाय. तर आता हे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया. आता बघा, आपलं जे सारण आहे तसं रसरशीत केलंय. एकदम पण पातळ नाही करायचं, नाहीतर मोदक वळताना सारण पातळ असेल तर ते फाटतात. आता 2 ग्लास पाणी गरम केलंय आणि त्याच्यामध्ये आधी चिमूटभर मीठ घातलंय, नंतर 1 टेबलस्पून साजूक तूप घातलंय. साजूक तूप नक्की घालायचं, त्याच्याने आपली पारी जी आहे ती चांगली मऊसूद होते आणि चिवट होत नाही. कारण जर पारी चिवट झाली तर मोदक कडक होतात आणि पुन्हा मोदकाचा सगळा तोल बिघडतो. त्याच्यामुळे पारी व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तर आपण 2 ग्लास पाणी गरम केलेलं, तर जेवढं पाणी ना तेवढंच पीठ घ्यायचं. हे 2 ग्लासच पीठ घेतलंय आणि ही पिठाची उकड करण्याची प्रोसेस जी आहे ती अगदी शांतपणे करायची, तिला घाई करायची नाही आहे. मंद गॅसवर ही उकड चांगली शिजवून घ्यायची आहे. कारण जर आपण घाईने उकड शिजवायला गेलो तर पिठाच्या गुठळ्या होतात आणि ह्या गुठळ्या मोडताना मोदक करताना काय होतं, पारी फाटते जर पिठामध्ये गुठळ्या असतील तर. म्हणून अगदी व्यवस्थित पीठ आता पाण्याचा हात घेत घेत अगदी मऊसूत असं पीठ मळून घेतलंय आणि आता आपण मोदक करूया. तर मोदक करताना जी पारी आहे ती जेवढी पातळ करता येईल ना तेवढी पातळ करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे खाताना ते पीठ असं जाणवत नाही आणि पारी अगदी मऊसूत होते. आता बघा, आमच्या ताईंकडे चपळाई आहे ती पारी बनवायची आणि खूप छान अशी पातळ पारी त्यांनी केली आणि आतमध्ये थोडा तुपाचा हात लावून मग त्याच्यामध्ये ती चव भरली आहे आणि आता मोदकांना कळ्या काढायला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला जर वेगळी पद्धतीची डिझाईन करता येत असेल तर तुम्ही करू शकता. तर आम्ही साध्या पद्धतीनेच कळ्या पडून हा मोदक बनवलाय, पण तो किती छान आणि सुरेख मोदक झालाय बघा. आपला मोदक तयार आहे. अशा पद्धतीनेच आपण सगळे मोदक आता ताई तयार करून घेणार आहेत. आता काय करायचंय, हे स्टीमरचं जे भांडं आहे त्याला आतून साजूक तुपाचा हात लावून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक त्याला चिकटणार नाहीत. तुमच्याकडे जर केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर तेही नक्की तुम्ही त्याच्यात ठेवलं तरी चालेल, त्याने वास पण छान येतो. पण माझ्याकडे नाही आहे आज आणि
आता छानपैकी मोदक त्याच्यात ठेवलेत. आता आपण वाफ काढायला घेऊया. तर स्टीमरच्या दुसऱ्या भांड्यात पाणी चांगलं उकळले आणि मग आपण हे मोदकाचं भांडं वाफ काढायला त्याच्यावर ठेवलंय. आता आपण 15 मिनटं हे मोदक वाफून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटं लागतात. तुम्ही पातेल्यात पाणी गरम करूनही चाळणीवर मोदक वाफू शकता. माझ्याकडे स्टीमर आहे, मी वापर केलाय त्याचा. 15 ते 20 मिनटं मोदक चांगले शिजवायचे. मोदक चांगले शिजणं गरजेचं आहे, मोदक कच्चे राहता कामा नये. आता बघा, आपले मोदक तयार झालेत आणि आता ह्याच्यावर मस्तपैकी साजूक तूप घालायचंय. साजूक तुपाने मोदकाची जी चव आहे ती खूप छान अशी वाढते. आणि आता हे साजूक तूप घातलेले मोदक बाप्पाला नैवेद्यासाठी तयार आहेत. तर या अंगारकीला नक्की या पद्धतीने मोदक करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.